घोटाले का आरोप, बुद्ध जनसेवा संघ ने की जांच की मांग। नेरूल के मीनाताई ज्ञानेश्वर गावड़े सभागार के टेंडर में एक बड़ा घोटाला सामने आया है। आरोप है कि सभागार का टेंडर अक्षयदीप विविध कार्यकारी सेवा भावी संस्था नामक ऐसे एनजीओ को दिया गया है, जिसका संचालन मुंबई मनपा में कार्यरत अकाउंटेंट के दो बेटों द्वारा किया जाता है। इस पर बुद्ध जनसेवा संघ ने सवाल उठाते हुए मनपा के खिलाफ मोर्चा खोल दिया है। बुद्ध जनसेवा संघ और स्थानीय नगर सेविका शिल्पा कामली ने धांधली बताते हुए इसे रीटेंडर कराने की मांग की है। त्याचं रिन्युएशन होतं आणि त्यावेळेला रिन्युअलच्या वेळेला टेंडर आपण टाकलेलं होतं, परंतु टेंडरमध्ये हेराफेरी केली असा आमचा अंदाज आहे। आपला बौद्ध जनसेवा संघ यांनी सर्व पेपर सर्व कागदपत्र ची पूर्तता केलेली होती, पण अशा परिस्थितीत सुद्धा टेंडर हे फुटलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने टेंडर काढून हे टेंडर दुसऱ्या प्रतिस्पर्धीला देण्यात आलेलं आहे। आज हा हॉल चुकीच्या पद्धतीने महानगरपालिकेच्या तर्फे चुकीच्या पद्धतीने टेंडर काढून दुसऱ्याला देण्यात गेलेला आहे, याबद्दल माझा विरोध आहे। मला असं वाटतं ह्याच्यासाठी परत रिटेंडर व्हावं आणि बौद्ध जनसेवा संघ यांना परत न्याय मिळावा अशी माझी आपल्याकडे अपेक्षा आहे। या संस्थेकडे मागील टेंडर होतं हॉलचं आणि हॉल म्हणजे सर्व स्थानिक रहिवासी वगैरे असतील त्यांना हॉल चांगल्या कामासाठी काही कामासाठी मिळायचा, पण सध्या हे टेंडर त्यांच्याकडून गेलं आहे। नगरपालिकेच्या अकाउंटंटचे कोणी रिलेटिव कोणी आहेत त्यांच्याकडून काय हेराफेरी झाली असावी असं वाटतं आहे। तर तेवढं नगरपालिकेने व माननीय आयुक्तांनी यावर जातीने लक्ष देऊन कार्यवाही करावी व परत रिटेंडर करावे। गौरतलब है कि टेंडर प्रक्रिया में धांधली न हो इसके लिए महानगरपालिका ऑनलाइन टेंडर भरवाती है। स्थानीय पदाधिकारियों की माने तो इस सभागार का टेंडर दो बार पहले भी निकाला जा चुका है, लेकिन दोनों बार इसे कैंसिल कर दिया गया ताकि अपने करीबी लोगों को टेंडर दिया जा सके। इस संबंध में बुद्ध जनसेवा संघ के पदाधिकारियों का क्या कहना है, आइए सुनाते। जे आमचं टेंडर होतं ते फार अल्पदराने म्हणजे कभी याच्यामध्ये फेटाळलेलं आहे आणि म्हणून आणि ते जे स्वीकारलं आहे जे अकाउंट सेक्शनमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्या मुलाला जो सेक्रेटरी आहे त्या संस्थेचा ज्या संस्थेला दिला आहे त्या संस्थेच्या सेक्रेटरीच्या मुलाला ते दिलेलं आहे, यावरून आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी काहीतरी हेराफेरी झालेली आहे। जर टेंडरमध्ये फार मोठी तफावत असती तर आम्ही समजू शकलो असतो की आमचं अल्पदरामध्ये असल्यामुळे आमचं नाकारलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी आमचं असं निदर्शन झालं की आमच्यापेक्षा थोडक्या दराने ते टाकण्यात आलेलं आहे। म्हणजे आतमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये किंवा ज्या ठिकाणी टेंडर भरलं जातं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा खेळ केलेला आहे। मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम के अनुसार लोकप्रतिनिधि या मनपा में कार्यरत अधिकारियों के रिश्तेदार ऐसे टेंडर प्रक्रिया में हिस्सा नहीं ले सकते, लेकिन इस टेंडर में इसी नियम के उल्लंघन का आरोप है। हालांकि इस पर मनपा आयुक्त और संबंधित अधिकारी कुछ भी बोलने को तैयार नहीं है, जो कहीं न कहीं दाल में काला होने का संकेत देता है। स्पेशल डेस्क टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।